नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वाचन लेखन प्रोग्राम मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया काना असलेले शब्द। काना समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आ समजून घेणे गरजेचे आहे। आ अ उच्चार ऱ्हस्व असतो, पण आचा उच्चार आपण दीर्घ करत असतो। म्हणा आ आ आ आ। या आचे काही शब्द आहेत ते आधी पाहूया। आ असलेले शब्द, हे शब्द माझ्या मागे म्हणायचे आहेत। पहिला शब्द आहे आजा। आजा बघा, आचा उच्चार दीर्घ केलाय आपण या ठिकाणी। दीर्घ म्हणजे लांब। आशा। आशा। आज्ञा। आज्ञा। आकाश। आकाश। आरसा। आरसा। आसपास। आसपास। आडवा। आडवा। आळस। आळस। आवाज। आवाज। आपण पाहिले की या ठिकाणी आचा उच्चार हा दीर्घ झालेला आहे। आचे शब्द लक्षात आल्यानंतर आता आपण पाहूया काना। काना म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया। क अधिक आ बरोबर का। क हे मुळाक्षर आहे आणि त्याला आ जोडला की का तयार होतो। पण लिहिताना आपण काय करतो, क अधिक आ त्याला फक्त उभी दांडी लावत असतो। आ ऐवजी फक्त उभी दांडी घेतो, त्यालाच काना असे म्हणतात। त्याचप्रमाणे पाहूया ख चे। ख अधिक आ बरोबर खा। म्हणून खा लिहिताना ख अधिक फक्त आ ऐवजी एक उभी दांडी त्या ठिकाणी लिहिली जाते, यालाच काना असे म्हणतात। अशा पद्धतीने आपण सर्व मुळाक्षरांना काना लावून वाचन करूया। मी वाचेल, तुम्ही मागे म्हणायचं आहे। का। का। खा। खा। गा। गा। घा। घा। चा। चा। छा। छा। जा। जा। झा। झा। टा। टा। ठा। ठा। डा। डा। ढा। ढा। ना। ना। ता। ता। था। था। दा। दा। घा। घा। ना। ना। पा। पा। फा। फा। बा। बा। भा। भा। मा। मा। या। या। रा। रा। ला। ला। वा। वा। शा। 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 सा। सा। हा। हा। रा। रा। क्षा। क्षा। ज्ञा। ज्ञा। अशा पद्धतीने काना लावलेले सगळे मुळाक्षरे वाचण्याचा आपण सराव करायचा आहे। आता आपण काना लावलेले काही शब्द त्यांचा सराव करूया। काना असलेले शब्द, ते शब्द मी वाचतो, तुम्ही पाठीमागे म्हणायचं आहे। काका। काका। कान। कान। खार। खार। खाट। खाट। गारा।
गारा गाय गाय घास घास घाम घाम चार चार बघा या ठिकाणी ज्या मुळाक्षरांना काना लावलेला आहे त्यांचा उच्चार दीर्घ करायचा आहे. जसे आपण आता वाचले कान काचा उच्चार कसा केला लांबवला आणि न कान खाट गारा दोघांचा उच्चार लांबतो या ठिकाणी. अशा पद्धतीने काही इतरही शब्द आहेत काना असलेले त्यांचा सराव करूया. चाक चाक छापा छापा छान छान जाड जाड जागा जागा झाड झाड माझा माझा टाळ टाळ टाका टाका. अशा पद्धतीने हे शब्द आहेत. आपण या ठिकाणी पाहिले की काना असलेले जे मुळाक्षर आहेत त्यांना आपण या ठिकाणी लाल रंगात हायलाईट केले. या पुढचे शब्द पाहताना आपण काना असलेले शब्द हायलाईट करणार नाहीत किंवा ते वेगळ्या रंगात ठेवणार नाहीत. तर असे शब्द आता वाचूया. ते शब्द पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आले पाहिजे की कोणत्या मुळाक्षरांना काना लावलेले आहे. चला तर पाहूया. ठाम ठाम ठान ठान डावा डावा. बघा या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही ठला काना लावलेला आहे परंतु आपण त्या ठिकाणी हायलाईट केलं नाही. पण तुमच्या लक्षात आले पाहिजे की ठला काना लावलेला आहे म्हणून वाचताना ठाम. अशाच पद्धतीने इतर शब्द पाहूया. डाव डाव ढाल ढाल ढापा ढापा बाना बाना कना कना तारा तारा ताजा ताजा ताफा ताफा थाट थाट थापा थापा दादा दादा दात दात दार दार धार धार धाक धाक नाक नाक नाला नाला पाय पाय पावा पावा पाढा पाढा फार फार फाळ फाळ फासा फासा बाबा बाबा बाजा बाजा भाला भाला भाग भाग मामा मामा मासा मासा मावा मावा यात्रा यात्रा माया माया राम राम राधा राधा लाभ लाभ लाल लाल लाळ लाळ वाडा वाडा वासा वासा वाट वाट
शाल शाल शाखा शाखा रक्षा रक्षा ज्ञान ज्ञान ज्ञात ज्ञात कावळा कावळा खारट खारट गारवा गारवा चमचा चमचा काळा काळा झापड झापड टाळाटाळ टाळाटाळ बटाटा बटाटा शहाणा शहाणा कपाळ कपाळ पाळणा पाळणा जनावर जनावर पापड पापड फायदा फायदा बाजार बाजार भराभर भराभर भराभरा भराभरा यातना यातना राजाराम राजाराम लाडका लाडका वाचाळ वाचाळ शारदा शारदा भाषा भाषा पाषाण पाषाण सारासार सारासार सासरा सासरा कसारा कसारा हालचाल हालचाल हावरट हावरट बावळा बावळा लक्षात लक्षात अज्ञान अज्ञान सज्ञान सज्ञान आता आपण हे सर्व जे शब्द वाचलेत त्या शब्दांवर आधारित लेखन सराव करायचा आहे. लेखन सराव करताना आता वाचलेले शब्द वहीत लिहा व आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा. म्हणजे काय करायचं आहे, आतापर्यंत आपण काना असलेले जे शब्द वाचलेत ते वहीत लिहून काढायचे आहे आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर वाचनाचा आणि लेखनाचा सराव केला तर काना असलेले सगळे शब्द तुम्हाला सहज वाचता येतील. धन्यवाद. अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.